चारशे जर जागा मिळाल्या असत्या तर मोदींचा ऑरा काहीतरी वेगळाच असता तो ऑरा आता राहिलेला नाही बीजेपीच्या रणनीतीमध्ये धोरणामध्ये किंवा वागण्यामध्ये काय बदल होईल असं काही वाटत नाही होणार नाही ईडी आणि सीबीआय ला मोकळी आम्ही दिलेली आहे याद राखा असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एनडीए सरकार म्हणतात बरोबर आहे पण त्या सरकारमधले मंत्री महत्वाचे कोण आहेत बीजेपीकडेच आहे मला त्याच नॅरेटिव्ह सिटिंगच्याच मुद्द्याकडे यायचं होतं सर की आतापर्यंत गेली दहा वर्ष बीजेपी बॅटल ग्राउंड सिलेक्ट करत होता तिथे सगळ्यांना यावं लागत होतं आणि तिथे ते ग्राउंड असल्यामुळे बीजेपी सगळ्यांना यथेचे धूत होता आ, हे सगळ्यांनाच माहिती आहे पण आता मात्र निवडणुकीपासून म्हणजे चोवीसशी निवडणूक बघितली तर संविधानाचं बॅटल फील्ड झ्री दुर्दैवाने बीजेपीकडनं तयार झालं असलं तरी त्या पिचवर येऊन काँग्रेसने शतक ठोकलं हे सगळ्यांना आपल्याला माहितीये तर निवडणुकीपासून बॅटल काँग्रेस निवडत आलाय किंवा काँग्रेस त्याच्यावर चांगली कामगिरी करत आलाय आणि आता लोकसभेत सुद्धा संसदीय अधिवेशनात सुद्धा काँग्रेसने एक बॅटल फील्ड सेट केलं तिथे मोदींना उतरावं लागलं आणि तिथे डिफेंड करावं लागलं अशी परिस्थिती दिसते तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस अशीच त्यांचं बॅटल या सगळ्या ठरवत जाईल का तुम्हाला काय वाटतं सर बीजेपी किंवा मोदी मोदींचा संदेश क्लिअर आहे मेसेज त्यांनी क्लिअर दिलाय की आम्ही काय वाकणारे नाहीत आम्ही सत्ता सत्ता पक्ष आहोत आम्ही सत्तेत आहोत आणि आम्ही तुम्हाला वाकवू हे स्ट्रेट मेसेज आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये राज्य राज्यसभेतील जर भाषण तुम्ही ऐकलं तर मोदी जातात असं म्हणलंय की मी ईडी आणखी सीबीआयला फ्री हँड दिलेला आहे ह्या हे, हे त्यांनी राज्यसभेत म्हणणं याचा याचा मेसेज हा कुणासाठी आहे हे ज्यांना घ्यायचं ते व्यवस्थित हा जो मेसेज आहे तो पोच पोचवले गेले ईडी आणि सीबीआयने प्रामाणिकपणे काम करावं त्यांना मोकळीक दिलेली आहे आणि भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही हे जे ही जी लाईन आहे ही गेल्या दहा वर्षातली लाईन ही पुढं पण चालवली जाईल ना असं नाही आहे की ती बंद होईल म्हणजे आम्हाला संख्याबळ आमचं कमी झालं म्हणून आमची धोरणं बंद होतील आणि आमची राजकारण आम्ही बदलू किंवा आम्ही सौम्य करू असं नाही आहे आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत त्याच मार्गाने पुढे जाऊ ईडी आणि सीबीआयला मोकळी आम्ही दिलेली आहे याद राखा असं अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं बी जे पीच्या रणनीतीमध्ये धोरणामध्ये किंवा वागण्यामध्ये किंवा प्रशासकीय निर्णय निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये काय बदल होईल असं काही वाटत नाही होणार नाही ते, ते तसं काही करणार नाही आता हा नेरेटिव्ह कोण से, सेट करत हा जो भाग आहे तर लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा बीजेपीने नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर तो राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्याच्यानंतर मोदीच्या गॅरंटीवरून पण हे दोन्ही ज्यावेळेला अपेशी ठरले फ्लॉप झाले त्या त्यावेळेला त्यांनी त्या पायावरती कुराण मारले आणि संविधानाचा विषय काँग्रेसकडे हातात दिला आणि मग काँग्रेसने नेरेटिव्ह सेट केला आणि तो खूप तो जबरी केला म्हणजे अॅपसुल्युटली तो त्यांना खूप फायद्याचा ठरला दिसतंच म्हणजे हे निकाल बघितले तर इंडियाचा ठीक आहे त्यांना तीनशे ते दोनशे छत्तीसच जागा मिळल्या त्यांना सरकार बनवता आला नाही हा सगळा जरी बघ हे असला तरी गेल्या दहा वर्षामध्ये विरोधी पक्षांचं जेवढं काही खच्चीकरण झालं असं त्यांचा जो काही आरोप आहे तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये परिस्थितीमध्ये खरगे असं म्हणाले की ही लढाई जी आहे निवडणूक जी आहे ती जनताच लढती आहे तर एक प्रकारे या लेव्हलवरती विरोधकांनी ती लढाई लढलेली होती आणि नेरेटिव्ह सेट से केलं होतं तर हे नेरेटिव्ह संसदेमध्ये संसदेच्या बाहेर पुढच्या काळात पुढच्या पाच वर्षामध्ये सेट करण्याचा प्रयत्न तो पुढे चालवण्याचा सा प्रयत्न काँग्रेस करणारच प्रश्नच नाही कारण आणि जर हे केलं नाही तर काँग्रेसला बॅकफुट वरती येईल आणि त्याचं नुकसान होईल त्यामुळे एक प्रकारे टसल जी आहे राजकीय टसल जी आहे ती म्हणजे आत्ताच आत्ता तर घमासन सुरू झाले आहे असं अशी आहे आता ह्याच्यामध्ये काँग्रेस किती किती आपला किल्ला बळकट ठेवतो कि किती पुढं जातो याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ते कधी दिसेल तुम्हाला ज्यावेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या ज्यावेळेला हरियाणाच्या होती महाराष्ट्र हरियाणा झारखंड हे जे दोन तीन जे विधानसभा राज्यात विधानसभा होणार आहेत आणि पुढच्या जूनमध्ये बिहारची निवडणूक होणार आहे म्हणजे या सहा महिन्यामध्ये ह्या तीन होतील आणखी नंतर बिहारची इथे तुम्ही यश मिळवलं पाहिजे आणि मग पुढं गेलं पाहिजे तर हे काँग्रेस करत आहे का हे आपल्याला आता पाहावं लागेल सर मुलाखती शेवटच्या टप्प्याकडे वळतो तुम्ही गेली अनेक वर्ष संसद कव्हर करताय मला दोन्ही नेत्यांबद्दलच्या बदललेल्या वागण्याबद्दल तुम्हाला विचारावं असं वाटत की गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांचा पक्ष बीजेपी बहुमतात होता त्यावेळी त्यांचा त्यांचा दिल्लीतला वावर आणि आता बहुमतात नाहीये काय म्हणतात एनडीएचं सरकार आलेलं आहे बीजेपी खुद्द बीज बहुमतापासून लांब राहावं लागलंय तर त्यानंतर बदललेले नरेंद्र मोदी तुमची निरीक्षण नरेंद्र मोदींबद्दलची काय एक व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी हे असे आहेत की त्यांना वास्तवाचं भान आहे म्हणजे तुम्ही त्यांच्यावरती टीका करा टीका करून नका प्रेमात पणा किंवा त्यांचा राग करा काही करा पण नरेंद्र मोदी मोदी हे असे नेते आहेत भारतातले की ज्यांना वास्तवाचं अत्यंत अचूक भान आहे बरीच राजकीय परिस्थिती कुठं चाललीये कशी बदलते त्याचं नुकसान फायदा हे त्यांना व्यवस्थित कळतं एक अधिक एक दोन एक अधिक एक चार पण ते करतात तर हे हे गणित करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे त्यामुळं आणि सगळ्या गोष्टी ह्या नफ्या तोट्याच्या गणितात असतात की एखादी गोष्ट एखाद्या नेत्याला एखादी गोष्ट आपण देत आहोत एखादं पद देत आहोत तर आपल्या पक्षासाठी आपल्या सरकारसाठी काय फायदा किंवा वैयक्तिक सुद्धा मला काय फायदा ह्या किंवा म्हणजे हा फक्त स्वार्थ म्हणून नव्हे तर एक विचार म्हणून पण आहे या लेवलवरती जाऊन ते विचार करतात त्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांच्या डोक्यात काय चाललं असेल तर ते असं त्यांचा वास्तवामध्ये कुठल्या पद्धतीची तडजोड करायची आहे आणि हे करत असताना सुद्धा आपल्या नेतृत्वाला कुठेही धक्का लागून द्यायचा नाही हे जे हे जे आहे हे त्यांनी हे, हे त्यांच्या हे प्रत्येक कृतीतून दिसत आहे त्यामुळं त्यांनी त्यांनी जर एनडीएची पहिली बैठक बघितली तुम्ही संसदेच्या आता ज्याला संविधान सदन म्हणतात त्या जुन्या सेंट्रल हॉलमध्ये झालेली तर त्याच्यामध्ये त्यांनी मोदी सरकार असा शब्द वापरला नाही त्या भाजपच्या कुठल्याही नेत्याने वापरला आहे ते आता एनडीए सरकार म्हणतात एनडीए सरकार म्हणतात बरोबर आहे पण ते त्या सरकारमधले मंत्री महत्वाचे कोण आहेत बीजेपीकडेच आहेत ते हा तर ते, ते ने ते पोश पोश्चरिंग ज्याला म्हणतो ते पोश्चरिंग बदलतात थोडं योग्य वेळी योग्य ठिकाणी केली जाते आहे ते त्यांनी नितीश कुमारांना आणलं आन, घेतलं आता ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळं जी एक, एक व्यापारी वृत्ती असं नको म्हणू म्हणे आपण पण त्याला असं म्हणतो की एक प्रॅगमॅटिक सत्य टिकून राहण्यासाठी जे जे प्रॅगमॅटिक गोष्टी कराव्या लागतात ते मधी करत राहणार त्यामुळं आत्ता असं झालेलं आहे की तीनशे चारशे जर जागा मिळाल्या असत्या तर मोदींचा ओरा काहीतरी वेगळाच असता तो ओरा तो ओरा आत्ता राहिलेला नाही हे ही, ही फॅक्ट आहे पण म्हणून ते सत्ता सोडतील आणि सत्तेची सगळी जी डावपेज आहेत ते ते करणार नाहीत आणि काँग्रेसमुळे किंवा विरोधी पक्षांमुळे त्या बॅकफुटला खूप बॅकफुटला जातील असं काही होण्याची शक्यता नाही त्यामुळं त्यांची बॉडी लँग्वेज आत्ता जरी कदाचित कोणाला तरी असं वाटत असेल की बाबा अरे ते खूप वैतागलेले दिसतय खूप प्रेशरमध्ये असत पण तो तो माणूस हा स्वतःमध्ये बदल करून सत्ता टिकवणारा माणूस आहे त्यामुळे त्याच्या सगळ्या गोष्टी कदाचित फसव्या असू शकतात तर ते असं नाही म्हणजे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून खूप काही असं तुम्ही हे करू शकत नाही आ, सर मोदींविषयी जसं विचारलं तसं राहुल गांधींबद्दलही आपल्याला बोलायला हवं कारण का गेल्या दहा वर्षातले राहुल गांधी आणि आत्ताचे राहुल गांधी ह्या जमीन आसमानाचा फरक दिसतोच आहे म्हणजे तो विजिबल क्लिअर आहे कारण गेल्या दहा वर्षात त्यांना खूप हिणवलं गेलं त्यांना तन, ट्रोलिंग सुद्धा भरपूर प्रमाणात करण्यात आलं किंवा त्यांच्याकडनं सुद्धा धरसोडवृत्ती फार प्रमाणात दिसत होती राजकारणामध्ये पण आता संसदेत धडाडीने बोलणारे न घाबरता बोलणारे राहुल गांधी सगळ्यांना दिसत आहेत तर त्यांच्यातला बदल तुम्हाला कसा जाणवतोय आता आणि तुम्ही जो मगाशी मुद्दा उपस्थित केला होता बोलताना की काँग्रेसला सुद्धा वास्तवाचा भान नेमकं आहे का कारण का ते अजून सत्तेत नाहीत किंवा बहुमतापासून बरेच लांब आहेत इंडिया आघाडी म्हणून सुद्धा तर त्यांना सुद्धा याचं वास्तवाचं भान आहे का आणि राहुल गांधींमधले बदल कसे वाटत तुम्हाला राहुल गांधींचा म्हणजे एक बीजेपीतले नेते मला म्हणाले की तू काय राहुल गांधींवरती लिहिलेलं आहेस काय कसं काय लिहिलेलं आहेस तू एवढं असं छप्पन्न वर्षाचं झाला आणि तू काय आता काय त्याचे एवढं हे त्याच्याबद्दल लिहितो आहेस ते काही लिहिण्याची गरज नव्हती त्यात तर तर ही भावना बीजेपीची आहे की आता छप्पन्न वर्षाचा झाला आहे आणखीन आत्ता जर राजकारण सुरू करतो आहे तर तो कुठंपर्यंत जाईल तर त्याच्याकडे कसं पाहायचं म्हणजे राहुल गांधींच्या सगळ्या प्रवासाकडे राजकीय प्रवासाकडे कसं पाहायचं म्हणजे पप्पू म्हणून हिणवणं जाणं आणि त्याच्या त्या त्याच्यातून मेंटल स्ट्रेंथनी बाहेर येऊन स्वतःची एक एक स्वतंत्र अस्तित्व राजकीय अस्तित्व निर्माण करणं ही हा प्रवास मोठा आहे तर त्याच्याकडे कोण कसं पाहतं हा म्हणजे तो त्याच्या विचारांचा भाग झाला पण प्रवास म्हणून राहुल गांधींचा बदल हा भारत जोडो यात्रेमधून सुरू सुरू झाला म्हणजे एका राज्यामध्ये मी तीन चार दिवस भारत जोडो यात्रे यात्रा यात्रा मी बघितली आहे आणि तिथे काँग्रेसची अजिबात स्ट्रेंथ नव्हती कार्यकर्ते नव्हते पैसे नव्हते पण तरी लोक तरी असं असून सुद्धा लोक होते त्या गर्दी होती आणि जिथे काँग्रेसची स्ट्रेंथ होती कर्नाटक सारख्या राज्यामध्ये तिथे तर प्रचंड गर्दी होती तर हा बदल तिथे जाणवला आता त्याचं कन्व्हर्शन होऊ शकतं का राजकारणा जागांमध्ये निवडणुकीच्या ह्याच्यात तर तो पहिला प्रयोग फेल ठरला गुजरात आणि मध्य प्रदेश आणखी ज्या निवडणुकी झाल्या त्यावेळेला असं वाटलं होतं की भारत जोडो हे फेल ठरलं पण त्याच्यानंतर लोकसभा निवडणुका आल्यानंतर काँग्रेसने नि जी एक मध्यमवर्गीय भूमिका घेतली इंडिया गठबंधन तयार करण्याचा प्रयत्न केला आ, सीट शेअरिंगमध्ये एक एक प्रकारे दुय्यम भूमिका घेतली आणखीन बी जे पीच्या विरोधामध्ये आपण लढलं पाहिजे ही भूमिका घेऊन ते घेऊन काँग्रेस पुढे गेली त्याच्यामध्ये मेजर वाटा हा का मल्लिकार्जुन खरगे आणखीन राहुल गांधी या या दोन काँग्रेस नेत्यांचा आहे आणि त्याच्या त्या या आताचा टप्पा आहे त्याच्यामध्ये राहुल गांधी कॉन्फिडंट वाटत आहेत की प्रचारामध्ये त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला लोकांचा प्रतिसाद मिळाला त्याच्यातून जो एक कॉन्फिडन्स आलेला आहे तो रिफ्लेक्ट होताना दिसतोय त्यांच्या भाषणामध्ये पहिल्या भाषणामध्ये लोकसभेच्या ॲज अ ए लोपी म्हणून आणि गेल्या दहा गेल्या दहा वर्षांमध्ये त्यांनी कुठलं पद घेतलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये हरल्यानंतर त्यांनी अध्यक्ष सोडलं आणि त्याच्यानंतर कुठलं कुठलंच पद घेतलं नाही पद त्यांना घ्यायचं नव्हतं रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नव्हती म्हणजे बॅक्सी ड्रायव्हिंग जो म्हणतात तो बॅक्सी ड्रायव्हिंगचा प्रकार होता ही टीका त्यांच्यावरती झाली आता त्यांना कदाचित वैयक्तिक बाती त्यांना असं वाटतंय की त्यांना काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षामध्ये त्यांना स्थान आहे काँग्रेस पक्ष ते लीड करू शकतात ते लोकसभेमध्ये इंडियाचे इंडिया गठबंधनचे इंडिया, इंडिया लीडर म्हणून पण येऊ शकतात हा एक कॉन्फिडन्स त्यांना वाटतो आहे म्हणून त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद स्वीकारलं आणि पहिलं जे भाषण झालं भाषणामध्ये त्यांनी ते एक प्रकारे प्रूव्ह करून दाखवले की विरोधी पक्ष नेता म्हणून मी ए, एक स्ट्रॉंग माझं एक प्रेझेन्स आहे तो दाखवतो आहे आणि दाखवणार आहोत तर इथून पुढचा जो जो प्रवास असेल काँग्रेसचा आणखी राहुल गांधींचा तो इंटरेस्टिंग असू शकतो की ते काँग्रेसमध्ये किती बदल घडून आणू शकताय संघटनात्मक बदल किती आणू शकत आहेत आणि त्याचे विधानसभेच्या इलेक्शनमध्ये रिझल्ट मिळत आहेत का बीजेपीच्या विरोधामध्ये संसदेच्या बाहेर सुद्धा तुम्ही जे नेरेटिव्ह सेट केले ते किती पुढे नेता आहात अदरवाईज नुसतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जर तो जो पाथ जर पुढे गेलात आणि इनबॅलेन्सिंग झाला तर तो सगळं नेरेटिव्ह हे भाजपच्या हातात जाऊ शकतं तर ही दक्षता ते कशी घेत आहेत राहुल गांधींचं ऍज अ पॉलिटिकल लीडर म्हणून होणार जे एक व्यापक स्पेस म्हणतो पॉलिटिकल स्पेस ही ठरेल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी इथून पुढे आपण दिल्लीत काय करतोय हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न नक्कीच करू पुन्हा एकदा तुम्हाला बोलवायला आवडेल आम्हाला पॉलिटिक्स या प्लॅटफॉर्मवर मला आपल्या लाडक्या प्रेक्षकांना आवाहन करायचंय नेहमीचं की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला राष्ट्र महाराष्ट्राचा दिल्लीत काय चाललंय याबद्दल आणखीन तुम्हाला काय जाणून घ्यायचंय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया तोवर द दोर्डिश लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर खूप खूप धन्यवाद